हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे क्वारंटाईन मध्ये ठेवलेल्या अनेक नागरिकांच्या तक्रारी. वसमत येथे वसतिगृहात, महिला वसतिगृहात, महाविद्यालयाच्या वसतिगृहात ठेवलेल्या 25 क्वारंटाईन नागरिकांच्या अनेक तक्रारी. त्यांना दिले जाणारे जेवण व तिथे असणारी अस्वच्छता त्यामुळे नागरिक झाले त्रस्त. ज्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आलेले आहे तिथे पाण्याचे नळ सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही. टॉयलेट बाथरूम मध्ये पाणीच नाही. नागरिकांना 3 दिवसापासून तिथे ठेवलेले आहे, मात्र 3 दिवसही त्यांना आंघोळ करण्याची कुठलीही सुविधा तिथे नसल्यामुळे नागरिक झाले त्रस्त. कोरोना पेक्षाही या घाणीच्या साम्राज्यानेच आम्हाला आजार येऊ शकतो असं तिथल्या नागरिकांनी केलं मत व्यक्त. आधार न्यूजशी संपर्क साधून आमची ही गैरसोय दूर करण्याची त्यांनी केली आधार न्यूजला विनंती. प्रशासनाला आधार न्यूज तर्फे करण्यात येत आहे आवाहन की त्या नागरिकांना ठेवलेल्या ठिकाणी स्वच्छ पाणी व टॉयलेट बाथरूम मध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सदन क्वारंटाईन व्यक्तींनी स्वतःहून आधार न्यूजच्या हेल्पलाईन वर केला फोन व मागितली त्यांच्या स्वच्छतेच्या मागणीची मदत. एकदा असे टॉयलेट आहे, त्याचं 4-5 आहेत पण आहे आणि इथं बिलकुल पाणी नाही. पाणी नाही, काहीच नाही आणि घाण म्हणलं तर खूप आहे. हे बघा अशी घाण नाही. जरा तुम्ही आम्ही असं करतो, तुम्ही फक्त आम्हाला स्वच्छता तरी द्या, आम्ही येऊन राहू पण स्वच्छता तर द्या कमीत कमी. जर तुम्ही स्वच्छता काय कारण घाण पाहून मळमळ आहे. बर तुम्हाला सगळं पाहिलं रक्त इथं साफ करायला कोणी येत नाही का? कोणीच नाही. मळमळ. बरं तुम्ही खाली बोलले का? नाही कोणी यांना सांगलं तर कोणी ऐकणार. नगर पालिकेचे लोक साफ करते. बरं बरं ठीक आहे. आलं तर असं भाकर नाही काय. बरं पिण्याचं पाण्याचं खराब होईल. बर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब